नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे पावसासंबंधित. काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर हे जिल्हे कोणकोणते आहेत मित्रांनो, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. महाराष्ट्रात काही भागात कालपासून ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडत आहे. तर हवामान विभागाने काही भागात गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज दिला असून काही ठिकाणी उन्हाचा चटका कायम राहील असाही अंदाज दिला आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे आज विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यातील काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाजसुद्धा हवामान विभागाने दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, लातूर, नांदेड, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर मित्रांनो, उद्यापासून पुढील 2 ते 3 दिवस हिंगोली, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि पाऊससुद्धा पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं जर काही पीक असेल किंवा काही नुकसान होण्यासारखे जर काही गोष्टी असतील तर त्याची व्यवस्थित काळजी घ्या, जेणेकरून नुकसान कमी होईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.